सही जब लग अगर रहे? उसमें भीड़ हो रही है, लोकल बंद किए हैं, तो बस में जितनी भीड़ जा रही है, क्या उसमें कोविड नहीं होता है? उसमें भी होता है, और नेता लोग रैली निकालते तो उसमें भी भीड़ होती है, तो क्या लोकल बंद होने से क्या कोविड ज़्यादा होता है क्या? तो दोनों चलाए, या तो वो भी बंद करे या तो ये भी बंद करे। योग्य तर काहीच नाही आहे आणि यात्रा काढूनही काही उपयोग होत नाही आहे। त्यांनाच जर समजत नसेल तर आम जनतेकडनं काय आशा करणार आहे तुम्ही? जे शिकल सवरे नेते लोकच असे करत असतील तर मग ते जे रोज मजुरी करणारे लोक आहे, रोजचे खाणारे आहेत, हातावरचे पोट आहेत त्यांचे, त्यांनी काय करावायचं? नेते लोक तर खातात पितात नाईश करतात, बाकीचं काय कोणाचं काय कोणाचं काही जात नाही ना याच्यामध्ये। गरीब असाही मरतोय तसंही मरतोय, मग काय करणार आहे त्याच्यासाठी? त्याच्यासाठी सरकारने काही करायला पाहिजे, त्यांच्या घरापर्यंत पोचलं पाहिजे। जोपर्यंत त्यांच्या घरापर्यंत ते पोचत नाहीत, त्यांचे हाल समजत नाही, तोपर्यंत त्यांना समजणार नाही। सर, ह्या मोठमोठ्या नेत्यांच्या ज्या रॅल्या निघत आहेत, जे मोठमोठे मेळावे आयोजित केले जात आहेत, ते पूर्णपणे नियमबाह्य आणि चुकीचं आहे, कारण आणि ते नियमाला धरून नाही आहे। कारण शासनाने जी नियमावली घालून दिलेली आहे, त्या नियमावलीचं प्रत्येक नागरिकानं पालन करणं गरजेचं आहे। कारण सध्या कोविड-19 प्रसार अजून पूर्णपणे कमी झालेला नाही, तर त्याचा संभाव्य धोका लक्षात घेता शासन जोपर्यंत आपणाला खऱ्या अर्थानं नियमावली मागं घेतली जात नाही, तोपर्यंत आपण त्या नियमावलीचं पालन करणं हे आपलं एक भारतीय नागरिक म्हणून प्रथम आद्य कर्तव्य आहे। मग आता आंदोलनं चालल्यात वगैरे, ते स्वार्थासाठी सगळी चालल्यात, एकमेकांची धुनी आवनी धुनी काढतायत, योग्य नाही। परंतु कसं आहे, जेव्हा जे लाट येते आणि नंतर जो भयानक प्रकार होतो त्याला सामोर कोण जाणार नंतर? मग त्याच्यानंतर परत लॉकडाऊन, परत रेल बंद, आणि मग त्याचा सर्वसामान्यांना त्रास आम्हाला होतो। राजकीय लोकांना ह्याची काय पडलेली नाही, त्यांना कसं काय की आमचं फक्त कसं भागतं आहे, आम्ही कसे वर जातो हे बघत आहेत। आता आशीर्वाद यात्रा वगैरे हा टाईम नाही आशीर्वाद यात्रा वगैरे काढायचा, तुम्हाला काढायचं नंतर तुम्ही काढू शकता, किंवा कुठल्या पण पक्षाचं असले म्हणजे ते आंदोलन करता ते चुकीचं आहे। आता लोकांनी जेव्हा जीव जातात तेव्हा तुम्ही सगळे लपता, आणि सगळं चालू होतं, ते चुकीचं आहे। तर ह्या गोष्टी तुम्ही आता करू नका या सध्या, तर आम्हाला काय त्याशी ह्याशी काय पडलेलं नाही। आम्हाला रोजचं जायचं हे करायचं आहे, कामधंदे करायचे आहेत। जेव्हा ट्रेन बंद होते तेव्हा आम्हाला पास मिळत नाही, किंवा त्याचा आम्हाला त्रास असतो, तो महत्त्वाचा आहे आम्हाला। आम्हाला सध्या यात्रा बित्रा काय महत्त्वाच्या नाही तुमच्या, ते तुमचं लेणं देणं तुम्ही काढा, आम्हाला फरक नाही त्याचं। पण ही टायमच नाही, जन आशीर्वाद यात्रा असू दे काय असू दे, तुम्ही जर प्रगती केली असेल किंवा काय केलं असेल, तुम्हाला यात्रा बित्रा काढायची गरजच नाही सध्या। ते लोक बरोबर समज हे करणार, सध्या काय काळ कुठला चालला, तुम्ही काय करता? तुम्ही फक्त तुमच्या पोळ्या भासताय, दुसरं काय करत नाही। ॲक्च्युली मला काय वाटतं, कारण हे जे लोक नेते वगैरे प्रचार वगैरे करतात हे अयोग्यच आहे, कारण जेव्हा ते प्रचार करतात तेव्हा पण गर्दी होतेच, आणि हे बोलतात की ट्रेनमध्ये वगैरे गर्दी करतात त्यामुळे कोरोना पसरेल, जेव्हा इतर सण असतात तेव्हा बंदी लावतात, तेव्हा गर्दी होत नाही का, तेव्हा कोरोना पसरत नाही का? आणि हे रॅली वगैरे काढतात, आंदोलनं वगैरे करतात कार्यकर्ते, तेव्हा कोरोना पसरत नाही का? मग सणांच्याच वेळेला जे हिंदू सण आहेत वगैरे, असं गणपती विसर्जन वगैरे असं काय असेल ना, दहीहंडी असेल, तेव्हा गर्दी होते, तेव्हाच कसा काय कोरोना पसरतो हा प्रश्न। सरकारला एवढं सांगा, जे काय करते ते सगळ्यांसाठी समान ठेवा। तुम्ही प्रचार वगैरे करताना गर्दी वगैरे करणार तेव्हा तुमचा कोरोना दिसत नाही, जेव्हा सण वगैरे येतात तेव्हा तुमचा कोरोना कसा काय बाहेर येतो?